त्याच्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांच्या आजच्या बैठकीकडे आम्ही सकारात्मक दृष्टीनं पाहतो, आणि जर आम्हाला त्यातून वेळ काढता आला तर नक्कीच मी स्वतः किंवा शिवसेनेकडून महत्त्वाचा नेता तिथे उपस्थित राहील. शरद भुजबळांनी आता पुन्हा एकदा टीका केली जाणाऱ्यावरती, दारू पिऊन तुमच्या किडन्या खराब झाल्या, अशा पद्धतीचं विधान त्यांच्याकडनं केलं, अशा प्रकारची भाषा ही सगळ्यांनीच टाळली पाहिजे. याचं कारण असं आहे की महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती सध्या अस्वस्थ आणि अस्थिर आहे. अशा प्रकारचे चिखलफेक करून कोणत्याही समाजाचं भलं होणार नाही. छगन भुजबळ हे सन्माननीय नेते आहेत, एका समाजाचं नेतृत्व अनेक वर्ष करतायत. मनोज जरांगे पाटील एका मोठ्या समाजासाठी संघर्ष करतायत. हे दोन्ही समाज महाराष्ट्राचे प्रमुख घटक आहेत. मराठा तेतुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा असे मानणारी शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरेंची भूमिका ही राजकारणात जातपात राहू नये या प्रकारची असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकत्र राहून पण आपल्या राजकीय भूमिका व्यक्त करताना महाराष्ट्र अशा प्रकारे जातीपाती तुटला जाऊ नये ही शिवसेनेची आणि माननीय उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. राज्याचे मुख्यमंत्री गेल्या आठवड्यात येणार होते दिल्लीत, पण अमित शहांना वेळ नसल्यामुळे त्यांचा दौरा रद्द झाला. या आठवड्यात ते पुन्हा येतील कांदा इथेनॉल आणि राज्यातल्या इतर प्रश्नांची चर्चा करण्यासाठी अशी शक्यता आहे. त्यांच्या शक्यतांची दखल घ्यायची महाराष्ट्राला गरज नाही. खरं म्हणजे महाराष्ट्राचा कारभार हा महाराष्ट्रातून चालत नसून दिल्लीतून चालतो आहे. सगळेच निर्णय राजकीय असतील, इतर काही निर्णय असतील, अगदी पोलीस स्टेशनला सुद्धा दिल्लीतनं फोन येतो आणि मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना माहीत नसतं कोणावर कारवाई करायची, कोणावर कारवाई नाही करायची, कोणाला सोडायचं, कोणाला अडकवायचं, हां कोणाच्या मागे चौकशीच्या ससेमाऱ्या लावायचा महाराष्ट्र हे दिल्लीतून ठरतं. त्याच्यामुळे मुख्यमंत्री किंवा त्यांचे दोन उपमुख्यमंत्री हे दिल्लीतून कायमचे राहिले काय मग काय याच्यात काय महाराष्ट्राला काय फार फरक पडत नाही. देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये बोलताना सुरुवातीला आधी अंतरवाली सराठीतल्या लाठीचार्जबद्दल सांगितलेलं होतं की पोलिसांची चूक आहे, मात्र सभागृहामध्ये बोलताना ते असं म्हणाले की पोलिसांनी संरक्षणासाठी बळाचा वापर केला. सातत्यानं देवेंद्र फडणवीसांची भूमिका बदलत राहिली किंवा कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न केला जातो याच्या नाही, त्यांना विपक्षण्याची गरज आहे. महाराष्ट्र जे का सध्याचं राजकारण आहे जे घडत्या गेलं 1.5 वर्षापासून आणि एका कर्तव्यगार नेत्याला त्यांच्या दोन ज्युनियर संदर्भात हाताखाली काम करावं लागतं आहे किंवा काम करावं लागतं आहे, ही अस्वस्थता जी आहे त्याच्यामुळे त्यांना हळूहळू विस्मरण होतं अनेक गोष्टीचं. आणि मगाशी म्हणलं की गृहखातं तरी ते चालवतायत का, मला वाटत नाही. अनेक गोष्टी गृहखात्यासंदर्भात किंवा इतर खात्यासंदर्भात या दिल्लीतून कारभार चालवला जातो. महाराष्ट्र हा दिल्लीचा दास किंवा गुलाम झाला आहे, महाराष्ट्र हा दिल्लीच्या मार्गावरील पायपुसणं झालं असं आम्ही म्हणतो आहे ते यासाठीच. सामनामधून तुम्ही अशी टीका केलेली आहे, आदरणीय पोपट आहे असं तुम्ही म्हटलंय सरकारचा आणि मुंबईचा सामना केलेला आहे या सरकारने, काल मोर्चा त्यासाठीच निघाला ना, जो एक विराट मोर्चा निघाला, अतिविराट, लाखो लोक त्या मोर्चाला उतरले. ते फक्त धारावीकर नव्हते, संपूर्ण मुंबईतूनच लोक उतरले होते आणि ते फक्त कार्यकर्त्यांचा तो मोर्चा लाखोंचा होता, अजून जनता उतरायच्या रस्त्यावरती. नक्कीच मुंबईचा सौदा सुरू आहे आणि हा सौदा शिवसेना होऊ देणार नाही. महाराष्ट्र निर्माण व्हावा मुंबईसह महाराष्ट्र यासाठी संयुक्त महाराष्ट्र समिती तेव्हा स्थापन झाली आणि त्यांनी हा लढा उभा केला. पण संयुक्त महाराष्ट्रानंतर मुंबई जरी आली असली तरी मुंबईचं महाराष्ट्रात रक्षण करण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली हे ऐतिहासिक सत्य आहे. त्याच्यामुळे कोणी शिवसेनेला आमच्यापासून खेचण्याचा प्रयत्न करत असेल, ओरपडण्याचा प्रयत्न करत असेल, तर शिवसेना एक महाराष्ट्र धर्म म्हणून रस्त्यावर उतरणारच.